जय भीम नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या फिरतो आहे वर्धा जिल्हा आणि त्यानिमित्त मी आलो होतो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव या ठिकाणी. अगदी सुंदर गाव आहे आणि सुंदर याच्यासाठीही आहे की स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेले आहे. हे जे बुद्धविहार आहे ज्यात मी सध्या थांबलो आहे उभा आहे, या बुद्धविहाराची स्थापना स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाली आहे आणि अगदी सुंदर हे विहार आहे. हे विहार मी तुम्हाला दाखवतो. भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांना आपण वंदन करूया. थोडी माहितीसुद्धा मी सांगतो, हे सगळं होईल, पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुलगाव येथील बुद्धविहारामध्ये येऊन पोहोचलो आहे. हे आहे बुद्ध विद्या विहार. समोरच भगवान बुद्धांची अगदी सुंदर प्रतिमा तुमच्या समोर नजरेस पडेल. वंदन करा. ह्या बुद्धविहाराची स्थापना स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. बघा, या बुद्धविहाराचा कोणशिला समारंभ भारतीय घटनेचे शिल्पकार धर्मप्रवर्तक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक 25/4/1954 रोजी पार पडला. हा तो एक मेसेज आहे. इवन इथे पण तेच लिहिलं आहे, या विद्याविहाराचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु पूज्य चांद्रमणी महावस्तीर कुशीनगर यांचे करकमलाद्वारे बुधवार 20/4/1960 रोजी पार पडलं. इथे बाबासाहेबांची अगदी सुंदर प्रतिमा आहे. वंदन करा. 25 एप्रिल 1954 पुलगाव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आगमन दिवस इथे ते आले होते आणि त्यांनी हा विहाराच्या कोणशिला त्या समारंभामध्ये ते इथे होते, त्यांच्या हस्ते तो झाला होता. इथे भगवान बुद्धांची एक सुंदर प्रतिमा आहे, फोटो आहे अगदी सुंदर. आणि इथे थोडी माहितीसुद्धा दिली आहे. बघा, एक तर आधी तुम्ही पहा, इथे काही फोटो आहे. भीमा कोरेगाव वीर योद्धा सिद्धनाथ यांचा एक फोटो आहे. सत्यशोधक ज्योतिराव फुले यांचा सुद्धा एक फोटो आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, श्रीमंत सयाजीराव गायकवाड, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, त्यागमूर्ती संत गाडगेबाबा, महाकवी वामनदादा कर्डक आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे फोटो आहे. प्लस इथेही काही फोटो आहे. बुद्धराजा गौतमीपुत्र सातकर्णी, बौद्ध सम्राट कनिष्क, बौद्ध राजा दानशील सूर्य हर्षवर्धन, बौद्ध धम्म राजा मिलिंद जलमिनांडोर सही म्हणतात आणि धम्म चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक. एक खूप जुना एक फोटो आहे बघा. आता लिहिलं आहे, बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम प्रसंगी निर्वाणस्थ पूज्य भदंत सुमेध जन्म देवडी पूर्वाश्रमीचे जयकुमार नारायणे शिवर परिधान करून असलेले भिक्खू वेषट अँड कर्मवीर हरिदास भाऊ आवळे कामठी डॉक्टर आंबेडकरांचे निष्ठावान कार्यकर्ते व सहाय्यक उपासक असं त्यावर लिहिलं आहे. सो हा सुंदरसा परिसर आहे बुद्धविहाराचा. इथे भगवान बुद्धांची अती सुंदर प्रतिमा आहे. अशीच प्रतिमा जेव्हा धर्मांतरणाच्या दिवशीसुद्धा होती नागपूरमध्ये आणि इथे बाबासाहेबांची अगदी सुंदर प्रतिमा, यालाही वंदन करा. इथे हे बघा, हे सगळे उपासक आहेत अँड देन भिक्खूगणसुद्धा आहे, याच्यामध्ये छोटे छोटे श्रावणेर पण आहेत. सो इथे आता सध्या काय कार्यक्रम आहे ना, श्रामनेर शिबिर चालू आहे. अच्छा, तर त्यानिमित्तही तुम्हाला इथे थोडी गर्दी दिसेल. तर हे असं सुंदरचं विहार आहे. तुम्हाला कधीही वेळ मिळाला तेव्हा तुम्ही इथे नक्की या. वर्ध्यातूनही ही जागा खूप जवळ आहे. वर्ध्यामध्ये असणार तर आणि वर्धा जिल्ह्यामध्येच येतं पुलगाव. आय थिंक याचा तालुका देवडी आहे ना, देवडी तालुका जिल्हा वर्धा गाव पुलगाव. ठाण्याला प्रेरणाभूमी असंही म्हटलं जातं. बुद्ध विद्याविहार पुलगाव तालुका देवडे जिल्हा बुलढाणा म्हणतो वर्धा. 25 एप्रिल 1954 पुलगाव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन दिवस. ठीक आहे, इथे लिहिलं आहे रविवार दिनांक 25 एप्रिल 1954 रोजी पुलगाव जिल्हा वर्धा येथे मध्य प्रदेश आताचे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या विस्तीर्ण पटांगणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कारार्थ प्रचंड सभेचे आयोजन करण्यात आले होते.
भंडारा विभागातील संसदीय पोटनिवडणुकीकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भागात निवडणूक प्रचारार्थ दौऱ्यावर आहेत. आपल्या आवडत्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी वऱ्हाडातून दूरदूरून लोक मुद्दाम तिथे आले होते. या प्रसंगी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते आणि डॉक्टर बाबासाहेबांचे चाहते यांनी 5,000 रुपयांची थैली डॉक्टर बाबासाहेबांना अर्पण केली. या प्रसंगी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे श्री पी एन राजभोज, गुजरातचे श्री परमार, महाराष्ट्राचे श्री गायकवाड, मराठवाड्याचे बी एस मोरे यांचे सभेत भाषण झाले. त्यानंतर बाबासाहेबांचे यांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले, दोन भगिनींनो, मी या गावात भंडारा जिल्ह्यातील निवडणुकीच्या दौऱ्यावर आलो आहे. या विभागात निवडणूक विभागात येत नाही, पण काही लोकांनी 5,000 रुपयांची थैली अर्पण करण्याचे मला आश्वासन दिले. अच्छा, ही थोडी माहिती आहे. सो मेन तर हेच आहे, ही लाईन की ते कधी इथे आले होते आणि कशासाठी आले होते. इन एन ऑल तुम्ही इथे आलात तर हे सगळं वाचू शकता. पुलगावच्या ऐतिहासिक बुद्ध विद्या विहारामध्ये मी आहे, ज्याचं उद्घाटन स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे. तर माझ्यासोबत आहेत पूज्य भदंत चित्त ज्योती. वंदामी भंते. भंतेजी, मला या विहाराचा इतिहास सांगा आणि एकंदर बाबासाहेब आणि वर्धा, कारण वर्धा जिल्ह्याचाच पुलगाव एक भाग आहे, तर काय सांगाल? नमो बुद्धाय, जय भीम. आपण या ठिकाणी पुलगाव या ऐतिहासिक नगरीमध्ये एकंदर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा या वर्धा नगरीला लाभलेल्या आहेत. म्हणजे एकंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्धा, सेवाग्राम, देवळी आणि पुलगाव या परिसराला भेट दिलेली आहे आणि त्यातून सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 एप्रिल 1954 भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेड्यूल्ड कास्ट ऑफ फेडरेशनच्या निमित्तानं जो प्रचार दौरा होता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडारा पोटनिवडणुकीमध्ये उभे असताना त्यांनी दसरा मैदानामध्ये जे काही ऐतिहासिक भाषण दिलं होतं आणि त्याचा प्रचार दौऱ्याचा एक भाग म्हणून ते या पुलगाव नगरीमध्ये आले. प्रचार दौऱ्यामध्ये बाबासाहेबांचा हा प्रांत नव्हता, पण त्यावेळेचे जे काही शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे बाबासाहेबांचे कार्यकर्ते आणि बाबासाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते समता सैनिक दलाचे यांनी बाबासाहेबांना आमंत्रित करण्याचं या ठिकाणी जे काही धाडस दाखवलं, त्याला त्या धाडसाला कर्मवीर हरदासबाबू आवळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी जे कामठीला असतात त्यांच्या नेतृत्वात आणि प्रयत्नात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुलगावला येऊन गेलेले आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 एप्रिल 1954 इथे येतात आणि आल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी एक ऐतिहासिक सभा घेतात. ती प्रचंड सभा, 3 लाख लोकांची प्रचंड सभा भरलेली असते आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना असं निक्षून सांगतात की आपण संघटना मजबूत केली पाहिजे. बाबासाहेबांचं सगळ्यात विख्यात आणि प्रसिद्ध असं जे वाक्य आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं वापरलेलं अत्यंत महत्त्वाचं भाषण आहे, त्याच्यातले संदर्भ आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी नगर परिषदच्या तर्फे, पुलगाव नगर परिषदच्या तर्फे जे मानपत्र बहाल करण्यात आलं ते मानपत्रसुद्धा आजही सुरक्षित आहे. त्यामध्ये बाबासाहेबांच्या मानपत्रामध्ये पहिलाच उल्लेख आहे, भारत के श्रेष्ठ नररत्न. म्हणा बाबासाहेबांना भारतरत्न हे जे काही शब्द आहे हे त्याच्याही आधी मानपत्रामध्ये ते शब्द या ठिकाणी उल्लेखित आहे पुलगावमध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांची इथं 3 लाख लोकांची प्रचंड सभा झाली. असं म्हणतात की बाबासाहेबांची पांढरी काड दिसत सुद्धा नव्हती. बाबासाहेबांना जेव्हा स्टेजवर उभं करण्यात आलं होतं तर त्या पद्धतीनं कमळाच्या फुलाचं स्टेज तयार करण्यात आलं होतं या पद्धतीचं. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांच्या प्रतिमा आपण हातामध्ये संविधान आहेत किंवा एक उंगली केलेल्या आहेत, पण बाबासाहेबांना इथं डायरेक्ट बुद्धच बनवलेला आहे जुन्या लोकांनी गमळामध्ये. ती त्या लोकांची मान्यता, भावना, त्यांची श्रद्धा आहे. बाबासाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर इथल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा चोख बंदोबस्त केला होता आणि बाबासाहेबांना
भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी 5,000 रुपयाची थैली पैशाची थैली देण्याचं कबूल झालं होतं, परंतु त्यावेळी 3,500 रुपये जुळले आणि त्यानंतर 1,500 रुपये शिल्लक होते. इव्हन ते 3,500 किंवा 5,000 त्या काळात किती 5 करोड म्हणावं लागेल. आणि बाबासाहेबांनी जे मागावून रक्कम जमा होईल त्या मागावून झालेल्या रकमेमध्ये आपण बुद्धविहार बांधावं छानस, कारण बाबासाहेबांच्या मनामध्ये ते बौद्ध धम्म घ्यावा हे मनातल्या मनात होतं. आणि म्हणून 25 डिसेंबर 1954 देहू रोडला बाबासाहेबांनी जी काही मूर्ती बसवली आणि तोच साल आहे, म्हणजे तारीख ती 25 डिसेंबर आहे आणि पुलगावची 25 एप्रिल आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बुद्धविहारासाठी कोनशिला आणि भूमिपूजन पायाभरणी केली. बाबासाहेबांच्या हातात पेन आहे, पुस्तक आहे, पण बाबासाहेबांनी पहिल्यांदा दीक्षेच्या आधी 54 बुद्धविहाराचं या ठिकाणी पायाभरणी केली. आणि म्हणून हे पहिलं भारतातलं असं विहार आहे जिथे बाबासाहेबांनी भूमिपूजन केलं आहे. आज जी जागा तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी कुठलंही घर नव्हतं, हे एक माळरान होतं. आज भव्य मोठी बौद्ध वस्ती आणि चळवळीचं केंद्र म्हणून पुलगाव नगरीला पाहिल्या जात असतं. दुसरी गोष्ट, या विहारामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे बौद्ध धम्म दीक्षा गुरु आहे चंद्रमणी महास्तवीर, तसे ते ब्रह्मदेवचे आहे कुशीनाराला वास्तव्य असायचं, त्यांच्या हस्ते या विहाराचं उद्घाटन झालं. बरोबर. तिसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म दीक्षेमध्ये जे काही 5 भिक्षू उपस्थित होते त्या 5 भिक्षूंपैकी सुमेध नावाचे भिक्षू जे सुगत म्हणजे ते जयकुमार सदाशिव नारायण असं त्यांचं लौकिक नाव आहे, ते त्यांचा जन्म देवळीचा झाला आहे, म्हणजे बाबासाहेबांच्या दीक्षेच्या आधीचे जे काही भंते जे आहे सुमेध भंते, त्यांच्या हस्ते या विहारातल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. अशी मूर्ती तुम्हाला कुठेही सापडणार नाही. मला ना अशी मूर्ती बाबासाहेबांचं जेव्हा धर्मांतरण होत होतो तिथेही अशा, तर ही मूर्ती हाँगकाँग देशातील आहे, भूमिस्पर्श मुद्रा असलेली, ती पाहायला छोटी दिसते पण खूप भारी मूर्ती आहे, हाँगकाँग देशातली ही मूर्ती आहे. एक मिनिट, मी त्याचं दर्शन घडवतो तुम्हाला पटकन. तसं आपण दर्शन घेतलंच आहे, पण हे बघा ही खूप सुंदर प्रतिमा आहे. आणि प्रत्येक देशांकडून ज्या प्रतिमा येतात त्यावर त्यांचा काही छाप असतोच. एक हाँगकाँग शैलीतली ही मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे, त्यावेळेच्या निष्ठावान कार्यकर्त्याने या ठिकाणी बसवलेली आहे. तिसरी, चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कर्मवीर हरदास बाबू आवडे हे या विहाराचे शिल्पकार आहे. वाव. आणि म्हणून त्यांचंही खूप मोठं योगदान आहे, त्यांनीच या विहाराची घटना तयार केलेली आहे. पाचवी अत्यंत महत्त्वाची घटना आहे, अमेरिकेची आंबेडकरी विचारवंत एलिनॉर झेलियाट जिनं संत साहित्याचा भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील संत साहित्यांचा अभ्यास केला. संत साहित्याच्या अभ्यासक अमेरिकेच्या आंबेडकरी विचारवंत म्हणजे एलिनॉर झेलियाट, ज्यांनी संत चोखा मेळा आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेवढी स्थळं आहे त्यांचा शोध घेऊन त्यांची माहिती गोळा केली, त्या एलिनॉर झेलियाट यांनी सुद्धा या विहाराला भेट दिली आहे. सहावी महत्वाची गोष्ट आहे, जे भीमस्मरण लोक वंदनेमध्ये म्हणतात, भीमस्मरण सकल विच विदुरयान, हे जे गाथा आहे हे ब्रह्मदेवचे भंतेजी वजीरबुद्धी जे महातेरो भंतेजी होते त्या वजीरबुद्धी भंतेजींचं सुद्धा या ठिकाणी वास्तव्य होतं, त्यांनी सुद्धा या ठिकाणी अनेक श्रामणेर शिबिर त्यावेळी राबवलेले आहे. आणि म्हणून अशा भदंत आनंद कौशल्यायन असतो जे वर्धेला 10 वर्ष राहिले त्यांच्याही या ठिकाणी भेटी झाल्या, अनेक लोकांच्या ऐतिहासिक भेटी या विहाराला होतच असतात. आणि म्हणून वर्धा सेवाग्राम देवळी आणि पुलगाव हा बाबासाहेबांच्या पाऊलांनी पुनित झालेले हे ठिकाण आहे. वर्धेच्या संदर्भात जर बोलायचं तर बाबासाहेब 1 मे 1936 वर्धेला आले. 1 मे 1936 त्यावेळी बाबासाहेबांनी जमनालाल बजाज हे डॉक्टर म्हणजे महात्मा गांधींचे मानसपुत्र म्हणून ओळखले जात होते वर्धेला, ते खादी ग्रामोद्योग आणि बजाज उद्योजक म्हणून ते प्रख्यात आहे, त्यांनीच बाबासाहेबांना आणण्याचं श्रेय दाखवलं. आणि ते वर्धेला येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमनालाल बजाजच्या घरी सहभोजन करतात आणि जमनालाल बजाज त्यावेळी त्यांच्या मालकीचं एक मंदिर बांधलेलं असतं त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ, लक्ष्मीनारायण मंदिर जे सध्या वर्धेला दुर्गा टॉकीज समोर आहे. बाबासाहेब त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये जातात आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी एक अनुभव येतो की मी जेव्हा लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये गेलो तिथे सोन्याची मूर्ती होती लक्ष्मीनारायणची, जेव्हा मी त्या मंदिरामध्ये शिरलो आणि मंदिराच्या बाहेर आलो तर माझी अस्पृश्यता जशीच्या तशीच होती, कारण ज्या मंदिरामध्ये देवावर चढवण्यासाठी फुलं लागतात पाणी लागतात ते मला प्राप्त झालं नाही. हे बाबासाहेब उल्लेख
4 मे 1936 अमरावतीच्या भाषणामध्ये वापरतात हे वाक्य. वर्धेचं भाषण बाबासाहेबांनी, वर्धेचा जो उल्लेख आहे, संदर्भ आहे, त्यांच्यासोबत जे काही घटना घडली ते बाबासाहेब अमरावतीला वापरतात. म्हणून बाबासाहेबांचं त्या ठिकाणी बापू कुटीला भेट होणं आणि त्यानंतर गांधीजीशी चर्चा होणं आणि त्या ठिकाणी त्या गांधीच्या बापू कुटीपासून जी दलित